विशिष्ट विद्युत यांत्रिक सेलमध्ये जे दोन विद्युत अग्र असतात ते सहसा धातूचे असतात आणि जे अपघटनी द्रावणामध्ये बुडवलेले असतात. एका विद्युत अग्राचे आयन अपघटनी पदार्थांमध्ये सहज विरघळतात असे धातू वापरले जातात. पण जेव्हा हे जोडलेले नसतात द्रावणाची प्रक्रिया विद्युत प्रभारांनी संतुलित केली जाते. अपघटनी पदार्थ व विद्युत अग्र यांच्या सीमेवर जे द्रावणातून आयन विद्युत अग्राकडे खेचतात विद्युत अग्रावर थर बनलेल्या आणि विरघळलेल्या आयनामध्ये संतुलन असते. तसेच दुसऱ्या विद्युत अग्राकडे विरुद्ध प्रभाराचे संतुलन असते. त्यामुळे विरुद्ध प्रभार असणाऱ्या विद्युत अग्रामध्ये विभवांतर होते. जेव्हा विद्युत अग्रामध्ये बाहेरचा वाहक मार्ग जोडला जातो तो एका विद्युत अग्राला इलेक्ट्रॉन देऊ शकतो आणि दुसऱ्याकडून काढून घेऊ शकतो. ह्यामुळे विद्युत अग्रामध्ये आधीचे संतुलन बिघडते आणि बाहेरच्या परिपथाला विद्युत धारा पुरवते. द्रावणातील रासायनिक प्रक्रिया आणि विद्युत अग्रावर थर जमा होणे चालू राहते आणि रसायने संपेपर्यंत विद्युत अग्रामध्ये विभवांतर चालू राहते. विद्युत अग्र आणि अपघटनी पदार्थ यांच्या प्रणालीच्या ऊर्जेमुळे परिपथाला ऊर्जा पुरवली जाते. डबल ए बॅटरी हे एक सहज हातातून नेता येण्याजोगे इलेक्ट्रॉनिक साधन आहे. डबल ए बॅटरी एका विद्युत रासायनिक सेलची बनवलेली असते. विद्युत अग्राचे अचूक वोल्टेज आणि डबल ए बॅटरीची क्षमता सेलच्या रासायनिक प्रक्रियेवर अवलंबून असते. तरीही उत्पादकाने विशिष्ट वोल्टचा उल्लेख केला नसेल तर साधारणपणे डबल ए 1.5 वोल्ट घेतात. डबल ए बॅटरीमध्ये अपघटनी पदार्थांचा वापर केलेला असतो. या अपघटनी पदार्थांमध्ये विद्युतधारा वाहील एवढाच ओलावा असतो. कोणताही द्रव पदार्थ न वापरल्यामुळे बॅटरी कशीही ठेवली तरी चालते. त्यातून काही सांडण्याची भीती नसते. ह्यामुळे बॅटरी कोठेही घेऊन जायला सोपे साधन आहे. डबल ए बॅटरीमध्ये जास्त धातूचे धनाग्र असतात. सर्वसाधारणपणे हे धनाग्र वृत्तचित्ती आकाराचे असतात आणि कार्बनचे अपघटनी पदार्थ म्हणून लगद्याच्या स्वरूपात अमोनियम क्लोराईड हे अपघटनी पदार्थ धनग्रांभोवती असतात. धन आणि ऋण प्रभार ही नावे बेंजामिन फ्रँकलिन यांनी दिली. खरं तर त्यांना माहिती नव्हते की धातूमधील प्रभार खरोखर ऋणभारित इलेक्ट्रॉन असतात. आपण अजूनही नेहमीच्या विद्युतधारेला बॅटरीच्या धनाग्रापासून एका वाहक मार्गामधून ऋणाग्राकडे जाणारा धनभारांचा प्रवाह मानतो. काही लोक जास्त वास्तववादी असतात आणि कल्पना करतात की इलेक्ट्रॉनचा खरा प्रवाह उलट्या दिशेने असतो. जर दोन्हीपैकी एक परंपरा परिपथातील चल मोजण्यासाठी कायम ठेवली तर तुमचे उत्तर बरोबर येईल. बॅटरी विद्युत विभवांतर देते ज्यामुळे विद्युतधारा वाहू शकते. शक्ती ऊर्जा आणि विद्युत परिपथ. जेव्हा तुम्ही बॅटरीवर चालणारा रेडिओ सुरू करता तेव्हा तुम्ही विद्युत ऊर्जा वापरता. सहसा रेडिओच्या मागे त्या रेडिओसाठी किती वॅट ऊर्जा वापरली जाते ते लिहिलेले असते. ऊर्जा वापरण्याचा रेडिओच्या दराला शक्ती म्हणतात. पी ही शक्ती बॅटरीने दिलेले वोल्टेज व्ही तसेच बॅटरीची एकूण विद्युतधारा आय यावर अवलंबून असते. त्याचे समीकरण पुढील प्रमाणे आहे. पी बरोबर व्ही गुणिले आय. जर शक्तीचा वापर स्थिर असेल तर ऊर्जा ई वापरण्याचा काल डेल्टा टी यावरून समीकरण मिळते. ई बरोबर पी गुणिले डेल्टा टी. असे समीकरण विद्युत शक्तीवर चालणाऱ्या साधनांसाठी मिळते जे प्रत्यावर्ती मार्ग विद्युतधारा एसी देतात. जरी प्रत्यावर्ती धारेचे व्होल्टेज आणि विद्युतधारा सतत वेगाने बदलत असेल तरी सरासरी व्होल्टेज सरासरी विद्युतधारा आणि सरासरी ऊर्जेचा वापर एकमेकांशी असे जोडलेले असतात. पी बरोबर व्ही गुणिले आय. ध्वनी उत्पन्न करण्यासाठी रेडिओ विद्युत ऊर्जा वापरतो आणि बरीच औष्णिक ऊर्जा उष्णतेच्या रूपात रेडिओमधून बाहेर पडते. ऊर्जेचा वापर लक्षात घेतला तर रेडिओ आणि टोस्टर यासारख्या साधनांना स्पष्टपणे रोधक म्हणता येईल. आपण त्या साधनांचा रोध विद्युतधारा गुणिले रोध किंवा व्ही बरोबर आय गुणिले आर असा शोधू शकतो.
यावरून आपल्याला असे दिसेल की दिलेल्या व्होल्टेजसाठी जितका जास्त रोध असेल तितकी विद्युतधारा कमी असेल. विद्युत रोधक रक्तवाहिनीमधल्या चरबीच्या थरांसारखे असते. चरबीच्या थरांमुळे रक्तप्रवाह अरुंद होत जातो किंवा गतिरोधकामुळे वाहतुकीचा वेग कमी होतो. त्याप्रमाणे जेव्हा रोधक समांतर जोडणीत असतील तेव्हा त्यांचा एकूण रोध कमी असतो, कारण हे एक पदरी मार्गाऐवजी दुपदरी मार्ग वापरण्यासारखे असते. जेव्हा दोन समांतर विद्युत मार्ग असतील तेव्हा इलेक्ट्रॉन दोन मार्गांनी वाहतात, म्हणून तुम्हाला जास्त रोधक असून सुद्धा जास्त विद्युतधारा मिळते. धातूंमध्ये इलेक्ट्रॉन, धातूंमधील विद्युत वाहकता विद्युतभारित कणांच्या हालचालीमुळे असते. धातूंचे अणू संयुजा असलेल्या इलेक्ट्रॉननी बनलेले असतात, जे अणूच्या सर्वात बाहेरच्या कवचामध्ये असतात आणि हालचाल करायला मोकळे असतात. या मोकळ्या इलेक्ट्रॉनमुळे धातू विद्युतवाहक बनू शकतात. संयुजा असलेल्या अणुधातूंच्या पूर्ण जाळीमधून हालचाल करायला मोकळे असतात. सारांश, आपण ह्या पाठात विद्युतधारा, विभवांतर आणि विद्युतरोध याबद्दल चर्चा केली. पुढच्या भागात विद्युत परिपथाबद्दल माहिती घेऊ.